नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचा आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजपर्यंत आपण टेक्निकल असेल, फंडामेंटल असेल, फ्युचर ऑप्शन्स असतील, बेसिक असेल, अगदी कम्युनिटी असेल आणि अगदी सायकोलॉजिकल असेल असे बरेच विविध कंटेंट्स आपल्या व्हिडिओजमधून पाहत असतो, शिकत असतो. आणि असं कधी झालं नाही की तुम्ही एखादी रिक्वेस्ट केली आणि आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढलेलं नाहीये. झालंय काय, सध्या बऱ्याच जणांच्या आम्हाला अशा कमेंट येतात की सर, आम्ही ॲक्च्युली ट्रेड करत असतो, बऱ्याच वेळेला ट्रेड घेतो आणि आमचं जे काही ॲप्लिकेशन आहे अमुकअमुक ते बऱ्याच वेळेला ग्लिच देतं, बऱ्याच वेळेला एरर येत असतात आणि होतं काय ॲक्च्युली याच्यामुळे, आम्ही जो काही ट्रेड घेत असतो ना त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळेला आमची चुकी नसताना पण लॉस सहन करावा लागतो. आमचं टेक्निकल अनालिसिस बरोबर असतं परंतु आम्ही घेतलेला ट्रेड आम्हाला ऑन टाईम एक्झिट करता येत नाहीये आणि त्यामुळे आमच्या बऱ्याच पोझिशन फसत असतात. आणि आजकाल हे काही बऱ्याच ब्रोकरच्या बाबतीत आम्हाला पाहायला मिळते, मग याच्यावर आम्हाला काहीतरी सोल्युशन द्या. आणि मित्रांनो, आम्ही हे पाहिल्यानंतर ना बऱ्याच कंपन्यांचा अभ्यास करत होतो आणि त्याच्यामध्ये आमच्यापुढे एक नाव लक्षात आलं की ही कंपनी मार्केटमध्ये आलेली आणि चांगल्या पद्धतीने यांनी ॲप्लिकेशन दिलेले. तर मित्रांनो, अर्थात आम्हाला हे सगळं सोल्युशन एका ॲप्लिकेशनमध्ये सापडलं, अर्थात त्याचं नाव आहे ब्लिंकिंग्स. तर चला मित्रांनो, आज आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊया ब्लिंकिंग्स बाबत. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलेलं असेल ना तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, कारण असे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. लक्षात ठेवा, ब्लिंकिंग्स ही जी कंपनी आहे ना ती JM फायनान्शियल्सने मार्केटमध्ये आणलेली आहे. आता हे जे ॲप्लिकेशन आहे ब्लिंकिंग्स, हे पूर्णपणे एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे, पण त्याच्या आधी जाणून घ्या JM फायनान्शियल काय आहे. तुम्हाला माहिती आहे का, JM फायनान्शियलला 50 वर्षापेक्षाही जास्त मार्केटमधला अनुभव आहे. 88,000 कोटीहूनही जास्त असेट ते मॅनेज करतात. लक्षात ठेवा, 1 मिलियनपेक्षाही जास्त आत्ता त्यांच्याकडे क्लायंट्स आहेत की जे ब्लिंकिंग्स वापरत आहेत. तर मित्रांनो, मग जाणून घेऊ हे ब्लिंकिंग्स नक्की काय, याचा बेनिफिट ह्या नवीन ट्रेडरला किंवा ज्यांनाही सिस्टीमचा प्रॉब्लेम येतोय त्यांना कशा पद्धतीने करता येईल. सर्वप्रथम तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जायचं आणि ते ब्लिंकिंगचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. ते ऍप्लिकेशन जेव्हा तुम्ही डाउनलोड करताल त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट असेल तुम्हाला याच्यामध्ये की ते ऍप ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ऍज इट इज सिम्पली तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. हे नाव आणि मोबाईल नंबर टाकलं की तुम्हाला त्याच्यामध्ये एक व्हेरिफिकेशन करायला लागेल, एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर ना तो तुम्हाला इतर तुमची माहिती विचारेल, ज्या पद्धतीने असेल तुमचा ईमेल आयडी असतो बरोबर, त्याच्यानंतर ना असेल तुमची पॅन डिटेल्स. अशा गोष्टी टाकल्या की तुम्हाला तो म्हणेल सबमिट करा. ते सबमिट केल्यानंतर ना तुम्हाला त्याचा पॅन फ्लिच करावा लागतो. आता इथे कन्सेप्ट आहे खूप महत्वाचा, याच्यामध्ये काय माहिती आहे का, याच्यामध्ये आपण कसं ट्रेड करत असतो की आपण कुठला तरी ब्रोकर सिलेक्ट करत असतो आणि त्याच्यामध्ये जाऊन त्याचे प्लॅन्स विविध सिलेक्ट करून आपण त्याच्यामध्ये ट्रेड करायचा प्रयत्न करत असतो. पण इथे तशा पद्धतीने आपल्याला करायचं नाहीये. इथे तुम्हाला याचा वापर जेव्हाही तुम्ही करणार आहात तर इथे तुम्हाला दोन प्लॅन असतील. एक प्लॅन असेल त्यांचं 199 काहीतरी येतो आणि दुसरा प्लॅन असतो 799 रुपयांचा. आता मित्रांनो, 199 मध्ये फरक काय, जर समजा तुम्ही 799 प्लॅन घेताय तर याच्यामध्ये तुम्हाला तो 6 महिन्यासाठी व्हॅलिड असतो. 199 प्लॅन घेतला तर तो तुमच्यासाठी 2 महिन्यासाठी व्हॅलिड असतो. याचा बेनिफिट काय असतो, महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही यातला कुठलाही प्लॅन घेताय तर हा प्लॅन घेतल्यानंतर तुम्हाला ब्रोकरेजसाठीचे कुठलेही पैसे ॲडिशनल नाही द्यावे लागत. यासाठी मग तुम्ही इक्विटी ट्रेडिंग करता असाल, इक्विटीमध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग करताय, फ्युचर ऑप्शन्स असेल त्याच्यानंतर करन्सी ट्रेडिंग करताय, IPO मध्ये तुम्हाला काय खरेदी करायची, तर याला कुठलंही ॲडिशनल ब्रोकरेज लागणार नाही. अनलिमिटेड ट्रेडिंग तुम्हाला याच्यामध्ये अलाउड असणार आहे, हा याचा मुख्यत्वे मेन बेनिफिट असणार आहे. जर तुम्ही जर समजा मार्जिन ट्रेडिंग फंडिंग करताय, लक्षात ठेवा त्याला आपण म्हणतो MTF, हे जर करत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली काय करावं लागणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला याचा वापर करता येणार आहे. अगदी पर डे 11 रुपये आपल्याला याच्यामध्ये चार्जेस लागणार आहेत. आहे ना मित्रांनो छान, की मार्जिन ट्रेडिंग फंडिंगला पण तुम्हाला याच्यामध्ये काही चार्ज लागणार नाही, म्हणजे प्रत्येक 25,000 मागे तुम्हाला फक्त पर डे 11 रुपये चार्ज लागेल. आता याच्यानंतर ना बऱ्याच ब्रोकरचं असं असतं की तुम्ही बऱ्याच वेळेला फंड ट्रान्सफर केले, चार्ज लागतो. ऑटो स्क्वेअर ऑफ केले, चार्ज लागतो. कॉल अँड ट्रेड केले, चार्ज लागतो. मित्रांनो, ब्लिंकिंग्स मध्ये तुम्हाला याच्यासाठी कुठलाही चार्ज लागत नाहीये, हे पूर्णपणे फ्री, अगदी कॉस्ट इफेक्टिव्ह आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. बऱ्याच वेळेला असं असतं आपण याच्यामध्ये की आपल्याला एखादा ट्रेड एक्झिक्यूट करायचा असतो तर तिथे तुम्हाला कॉल लागत नाही, तर तुम्ही याचा वापर करू शकता. जर तुम्हाला याच्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्ही याच्यामध्ये UPIचा वापर करू शकता, नेट बँकिंगचा वापर करू शकता किंवा इतर गोष्टींचा वापर करून याच्यामध्ये फंड्स ट्रान्सफर करून घेऊ शकता. तर मित्रांनो, एकदम साधं सिम्पल ऍप्लिकेशन आहे. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण पुढे
पुढे येऊया. जेव्हा तुम्ही तुमचं आधी नाव ईमेल आय डी वगैरे टाकलं, व्हेरीफाय केलं, त्याच्यानंतर तुम्हाला काय टाकायचं याच्यामध्ये, तुमचा पॅन नंबर वगैरे टाकून तुम्हाला पुढची प्रोसेस त्याच्यामध्ये करायची आहे. पॅन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं डिजी लॉकर ओपन करायचं आहे. डिजी लॉकर ओपन केल्यानंतर तिथे तुमचं आधार लिंक करायचं. तुम्हाला हे आधार लिंक केल्यानंतर तुम्हाला बेनिफिट काय असेल याच्यामध्ये, तर तुम्हाला डायरेक्टली क्विक ओटीपी येईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये व्हेरीफाय करू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची साईन अपलोड करायची आहे आणि महत्वाची गोष्ट तुमची इतर पर्सनल डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. तुमची फायनान्शियल इन्फॉर्मेशन ती तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा नॉमिनी त्याच्यामध्ये ऍड करायचं, तुम्हाला त्याला किती पर्सेंट द्यायचं वगैरे वगैरे गोष्टी सगळ्या ऍज इट इन डिटेल तुम्ही टाकू शकता. आता मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमचा एक सेल्फी घ्यायला लागेल त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला तिथे व्हेरिफिकेशन करावं लागतं. यासाठी ज्या पद्धतीने आपण एखादं आयव्हीआर व्हेरिफिकेशन करतो त्या पद्धतीने ते तुम्हाला करायला लागणार आहे. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट अशी असेल याच्यामध्ये की जर तुम्हाला याच्यामध्ये फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायचे, तर तुम्हाला 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट, तुमची सॅलरी स्लिप किंवा आयटीआर यापैकी काही ऍड करावं लागेल. किंवा नॉर्मली तुम्ही फक्त इक्विटीत करताय तर तुम्ही नॉर्मली बँक डिटेल दिल्या तरी सगळं हे तुमचं होऊ शकतं. हे सगळं झालं की तुम्हाला तुमची ई साइन क्लिक करायचं आहे. ई साइन झाली की सगळी प्रोसिजर होईल आणि मित्रांनो अगदी 15 मिनिटांमध्ये तुमची अकाउंट ओपनिंगची प्रोसेस पूर्ण होऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं अकाउंट ओपन होईल. आता जेव्हा तुमचं अकाउंट ओपन होईल तेव्हा साहजिक आहे तुम्हाला यावं लागणार आहे तुमच्या ऍप्लिकेशनवर. तुम्ही जर बघू शकता याच्यामध्ये ऍप्लिकेशन ओपन केलं की असा त्याचा एक इंटरफेस असेल तुमच्या समोर. इंटरफेस मध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचं लॉग इन क्रेडेन्शियल जे असतं ते साध्या सिंपल पद्धतीने तुम्ही करू शकता. फिंगरप्रिंटने किंवा तुमचं ओटीपी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. त्याच्यानंतर आपण येणार आहोत सगळ्यात आधी होम इंटरफेसला. होम इंटरफेसला जर तुम्ही आले तर बघू शकता याच्यामध्ये खूप छान याचा इंटरफेस आम्हाला आवडलेला आहे, म्हणून तुम्हाला आम्ही अगदी डिटेलमध्ये सांगायचा याच्यामध्ये प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, याच्यामध्ये वरच्या साईडलाच तुम्हाला की इंडायसेस दिसतील. जसं निफ्टी 50 आहे, बँक निफ्टी असेल, फिन निफ्टी असेल, अगदी सेन्सेक्स वगैरे सगळं याच्यामध्ये दिसेल. म्हणजे मार्केट सध्याची काय कंडिशन चालू आहे हे तुम्ही क्विकली कॅच करू शकता. याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेले तर तुम्हाला मार्केट ब्रेड दिसते. आता याचा वापर करता काय येतो, तुम्हाला मार्केटमध्ये आज किती निफ्टी 50 मधल्या किती कंपन्या प्लस आहेत, किती कंपन्या मायनस आहेत हे क्विक जाणून घेता येणार आहे. त्याच्या शेजारी सेन्सेक्स पण आहे, त्याच्यावर केलं की सेन्सेक्स मधल्या तुम्हाला कंपन्यांची माहिती जाणून घेता येईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजच्या दिवसामध्ये ट्रेंडिंग स्टॉक्स काय आहेत हे एनएससीचे आणि बीएससीचे दोन्ही पण तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट, बऱ्याच ऍप्लिकेशनमध्ये आपण फक्त ट्रेड करत असतो, इथे मला रिसर्च रिपोर्ट पाहायला मिळत असतात. रिसर्च रिपोर्टमध्ये जर तुम्ही गेले, फ्युचर ऑप्शन असेल, इक्विटी शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, ओके, असे सगळे तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड दिसतात. किंवा तो ऍक्च्युली सॉफ्टवेअर दाखवतो, सिम्पली तुम्ही एकावर क्लिक केलं, तुम्हाला काय कुठला ट्रेड घ्यायचा असेल त्याची क्वांटिटी टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला बाय केलं तर डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये खरेदी करता येणार आहे. इतकं साधं सोपं आहे. म्हणजे काय, ज्यांना ही नवीन आहात त्यांना टिप्स वगैरेची गरज पडते अशा लोकांसाठी ते फ्रीमध्ये रिसर्च रिपोर्ट अवेलेबल असतो, जो तुमच्या प्लॅननुसारच याच्यामध्ये ऍड केला जातो. मित्रांनो, याचबरोबर आता बऱ्याच जणांना थोडं अजून ॲडिशनल माहिती हवी असते. बघा, त्याच्या खालीच तुम्हाला ग्लोबल इंडायसेस दिसतात. हे ग्लोबल इंडायसेस जर तुम्ही बघितले याच्यामध्ये तर तुम्हाला कळतं याच्यामध्ये की जागतिक मार्केटची काय कंडिशन आहे. तो कोणाला वाटलं आशियन, युरोपियन, नॉर्थ अमेरिकन, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये जगातल्या मार्केटमध्ये काय चाललंय पाहता येणार आहे. याचबरोबर मित्रांनो, महत्वाची गोष्ट, आजच्या दिवसाचे टॉप गेनर्स काय आहेत हे सकाळी सकाळी तुम्ही कॅच करू शकता. त्याचबरोबर मागच्या 5 दिवसाचे, 1 महिन्याचे, 1 वर्षाचे टॉप गेनर्स कोण आहेत, त्या खालीच हे दिवसाचे असतील, त्या 1 आठवड्याचे असतील किंवा महिन्याचे, वर्षाचे. टॉप लूजर्स कोण आहेत हे पण ह्या ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला पाहायला येणार आहे. इतकी छान पद्धत यांनी याच्यामध्ये दाखवलेली आहे मित्रांनो. याचबरोबर कंपन्यांचं फ्युचर स्टेट, फ्युचरमध्ये काय ट्रेंडिंग आहे, ऑप्शन स्टॅटिस्टिक्स किंवा न्यूज वगैरे सगळं तुम्हाला असं याच्यामध्ये मिळतं. अगदी होमवर तुम्हाला ऑप्शन चेन पण ऍक्च्युली इन डिटेलमध्ये खाली दाखवायचं तो काम करत असतो. आहे ना छान याच्यामध्ये. आता मित्रांनो, याच्यानंतर थोडक्यात आपण आपल्या वॉचलिस्टची माहिती घेऊया. वॉचलिस्ट इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये, तर हा एक तुमच्यासाठी एक डॅशबोर्ड आहे. आता याच्यामध्ये नॉर्मली इथे 50 कंपन्या तो दाखवतोय, ओके. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला काय करू शकता, मॅनेज करू शकता, कस्टमराइज करू शकता. इतकं छान आहे. इथे जर तुम्ही क्लिक केलं, बघा, एकाच ठिकाणी सगळ्या ग्रीडमध्ये ह्या कंपन्या दिसतील. तुम्हाला वाटलं की अमुक अमुक कंपनी ऍड करायची, ऍड वॉच लिस्टमध्ये जावा, टाका. वर ऑप्शनचा एक दिले, हे दिलेलं आहे ऑप्शन. त्याच्यामध्ये तुम्ही निफ्टी 50 असेल किंवा बँक निफ्टी असेल त्याचे विविध ऑप्शन्स याच्यामध्ये ऍड करून घेऊ शकता मित्रांनो. असा बेनिफिट आहे ह्या तुम्हाला कस्टमराइजेबल वॉचलिस्टचा, आणि याचा वापर करून तुम्ही तुमच्या आवडीने हे करू शकता. कारण काय होतं, बऱ्याच ऍप्लिकेशनमध्ये हे फीचरच नसतं की तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कस्टमराइजिंग करायचं असेल तर ह्या डॅशबोर्डचा वापर करता येणार आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे सगळं कस्टमराइज करू शकता. आहे ना छान फंड याच्यामध्ये.
ओके. आता मित्रांनो याच्यानंतर आपण जाऊया आपल्या पोर्टफोलिओ बटनवर. ह्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, करन्सी असेल, ह्या तिघांचाही पोर्टफोलिओ तुम्हाला एकाच जागी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये इतकं छान फीचर आहे याच्यामध्ये. आता याच्यानंतर मी जातोय एक्सप्लोर फीचरमध्ये. बघूया एक्सप्लोर फीचरमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते. तर याच्यामध्ये जर आपण गेलो एक्सप्लोर फीचरमध्ये, बघा इथे इक्विटी SIP तुम्हाला समजा SIP म्युच्युअल फंडामध्ये करायची असेल ते करता येणार आहे. तुम्हाला जर समजा एखादी स्ट्रॅटेजीवर काम करायचंय, स्ट्रॅटेजीवर क्लिक करा. त्या स्ट्रॅटेजीमध्ये गेलं बुलिश, बिअरिश, न्यूट्रल मार्केट स्ट्रॅटेजी तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तुम्ही बुलिश स्ट्रॅटेजीमध्ये जाऊ शकता, एखादी स्ट्रॅटेजी पाहू शकता. ओके. आणि या स्ट्रॅटेजीचा वापर करून तुम्हाला अगदी तुम्हाला जर वाटतंय की माझं जे काय नॉलेज आहे त्याला बेनिफिटेड आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये एंट्रीचा विचार करू शकता. अशा पद्धतीने बघा इतक्या छान स्ट्रॅटेजीज याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग मार्केट कंडिशन नुसार तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री एक्झिटचा विचार करता येईल. विचार करा कोणाला IPO घ्यायचे असतील त्याच्यामध्ये पाहता येणार आहे. कोणाला वाटते मला थोडं टेक्निकल नॉलेज हवंय तुम्ही जाऊ शकता याच्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये की कुठला इंडिकेटर, समजा RSI तर त्याच्यामध्ये आता कुठले स्टॉक्स RSI 50 वर आहेत ते दिसतील याच्यामध्ये, कुठले त्याच्या डाऊन आहेत ते दिसतील याच्यामध्ये. बघा वर RSI असेल, ADX असेल, MACD असेल, मुव्हिंग ऍव्हरेज असेल, हे सगळं ऍक्च्युली याच्यामध्ये छान दाखवतोय. तुम्हाला वाटलं की कुठला याच्यामधला स्टॉक मला चांगला वाटतोय त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यावर सिम्पली खरेदी विक्रीचा तुम्ही पर्याय येतो, तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता याच्यामध्ये. ओके मित्रांनो, आहे ना छान याच्यामध्ये अगदी साधं सिम्पल फीचर्स आम्हाला असं वाटतं याच्यामध्ये की यांनी इन्क्लूड केलेले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही छान पद्धतीने तुमचे डिसिजन घेऊ शकता. आणि इतर पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला बास्केट क्रिएट करायची असेल वेगवेगळ्या स्टॉकची ती याच्यामध्ये क्रिएट करता येणार आहे. याचबरोबर मित्रांनो काही रिसर्च रिपोर्ट वगैरे सगळं हे तुम्हाला एक्सप्लोर मध्ये गेल्यानंतर पाहायला मिळणार आहे. ओके. आधी छान पद्धतीने हे सगळ्यांनी डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये. ओके. आणि सिम्पल समजा कोणाला वाटतंय तुम्ही आता समजा याच्यामध्ये वॉचलिस्ट मध्ये गेला एखादा स्टॉक बघताय, तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच वेळेला आपल्याला बायवर करायला लागतं अमुक अमुक क्लिक. सिम्पली तुम्हाला जर एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे तुम्हाला सिम्पली याच्यामध्ये काय करायचंय, स्वॅप करायचंय. कशामध्ये, राईट साईडला स्वॅप केलं तुम्ही की याच्यामध्ये बघा तुम्हाला खरेदीचा ऑप्शन येणार आहे. जर तुम्ही याच्यामध्ये लेफ्ट साईडला स्वॅप केलं तर तुम्हाला याच्यामध्ये काय करणार आहे, सेलचा ऑप्शन येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुमचे खरेदी विक्रीच्या ट्रेड्स टाकायला याचा मदत करता येणार आहे. अगदी क्षणामध्ये तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे नॉर्मल याच्यामधले फीचर्स आहेत. आता मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिले याचे मेन मेन फीचर्स, पण लक्षात ठेवा हे ब्लिंकिक्सचा आम्हाला प्लस पॉईंट अजून काय वाटले याच्यामध्ये आपण थोडी चर्चा करूया. महत्वाची गोष्ट काय, एक साधं सुटसुटीत आणि फास्ट ऍप्लिकेशन यांनी थोडक्यात हे डिझाईन केलेले असं एकंदरीत आपल्याला सगळं इंटरफेस बघितल्यावर दिसतंय. महत्वाची गोष्ट काय, बऱ्याच वेळेला आपल्याला आपला जो काही ब्रोकर आहे त्याला मेल करायचा असतो, आपल्याला मेलमध्ये जावा मेल टाकायचं असं काही नाहीये. तुम्ही समजा याच्यामध्ये गेला एक्सप्लोरमध्ये, कॉन्टॅक्टवर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला त्याला मेल करता येतो याच्यामध्ये. समजा तुम्हाला त्यांना कॉलबॅक ऑफर करायचा आहे, तुम्हाला त्यांना वाटतं की आपल्याला कॉल करावा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही रिक्वेस्ट कॉलबॅकवर क्लिक केलं की तुम्हाला तो माहिती देतो. तुम्ही ऑटिटवर केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच्यामध्ये काय येईल, तुम्हाला ऑटोमॅटिक कॉलबॅक येईल, म्हणजे एका क्लिकवर कॉलबॅक करणार आहे. महत्वाची गोष्ट, डायरेक्ट व्हॉट्सअप इंटरफेस याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच वेळेला आपल्याला वेगवेगळे रिपोर्ट्स हवे असतात, जवळपास 70 जास्त प्रीडिफाईंड रिपोर्ट तुम्हाला फक्त तुमच्या व्हॉट्सअपवर त्याच्यामार्फत घेता येतात. फक्त एका क्लिकवर तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊ शकता, याच्यामध्ये व्हॉट्सअपवर क्लिक केलं की तो तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जोही रिपोर्ट पाहिजे तो त्याच्यामधून तुम्हाला घेता येणार आहे. तुम्हाला असं वाटलं कस्टमर केअर बरोबर लाईव्ह चॅट करायचे, डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही त्यांच्याबरोबर डायरेक्ट व्हॉट्सअप थ्रू लाईव्ह इंटरॅक्शन पण करू शकता याच्यामध्ये. मित्रांनो अशा पद्धतीने एक साधं सोपं फीचर हे ब्लिंकिक्सने आणलेले. साजिक कंपनीचा खूप मोठा मार्केटमधला अनुभव ह्या फंड असेटमेंटमधला, असेट मॅनेजमेंटमधला. आता मित्रांनो कंपनी याच्यामध्ये पण आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का प्ले स्टोअरवर जर तुम्ही गेले तर ब्लिंकिक्सला जवळपास 4.7 चांगलं स्ट्रॉंग रेटिंग याच्यामध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 6 लाखापेक्षाही जास्त डाउनलोड्स याच्यामध्ये आपल्याला पाहता येतील. आता हे का सांगतो तुम्हाला, तर ट्रस्ट वगैरे काय असतो वगैरे ह्या गोष्टी लोकांना बऱ्याच वेळेला कॉन्फिडन्स नसतो नवीन ऍप्लिकेशन विषयी, तर तुम्ही त्याच्यावर जाऊन थोडं जज करू शकता. माझं म्हणणं थोडक्यात आहे याच्यामध्ये, जर तुम्ही एखादा नवीन पार्टनर शोधताय तुमच्या ट्रेडिंगसाठी तर हे ऍप्लिकेशन तुमच्यासाठी सूट राहू शकतं. तर साहजिक याच्यामध्ये तुम्हाला खाली लिंक पण दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही ओपन करू शकता किंवा काही असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जाऊन पण त्याच्याविषयी विचारू शकता याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला इन डिटेलमध्ये याच्यामध्ये गाईड करता येईल. तर आशा करतो मित्रांनो अगदी डिटेल माहिती आम्ही ब्लिंकिक्स बाबत याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला, तुम्हालाही समजलं असेल ब्लिंकिक्स काय, कशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो. आणि आता तुम्ही विचार करा तुमच्या ज्या काही ट्रेडिंगच्या नीड्स आहेत
त्या ह्याच्यामधून सूट होत आहेत का? आणि आजच खाली दिली लिंकवर जाऊन तुम्ही ब्लिंकिक्स ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मला सांगा ब्लिंकिक्स ॲप्लिकेशन कसं वाटलं तुम्हाला, तेही तुम्हाला खाली कमेंटमध्ये तुमची महत्त्वपूर्ण कमेंट करून सांगायचं आहे. धन्यवाद.